बातम्याला डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनायचंय तर आता कोटा पुणे लातूर येथे जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमची ठळक वैशिष्ट्य विटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी की जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली विटा येथे उपलब्ध केली. नीट जेई MSCET सोबतच NDA विथ SSB प्रिपरेशन सारख्या जवळपास इतर 21 कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी एकाच छताखाली. PCMB सोबत स्टेट बोर्डचे तज्ज्ञ प्राध्यापक, ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑल इंडिया टेस्ट सिरीज, 11वी आणि 12वी सायन्स कॉलेजसह 7वी ते 10वी फाउंडेशन क्लासेस, नायझर MBBS COAP तसेच इतर गव्हर्नमेंटल कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मिळालाय प्रवेश. राज्याचे मंत्री जयंतराव पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री विश्वजीत कदम, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम हे मान्यवर आटपाडी येथे 11 व 12 जुलै रोजी संपन्न होत असलेल्या डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनास येत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दिली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकार शेतकरी सहकारी सूतगिरणी आटपाडी येथे संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सांगता समारंभाच्या निमित्ताने होणारे 2 दिवसीय साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी साहित्यिक, लेखक, कवी, हितचिंतक यांनी प्रयत्न करावे, आपले योगदान द्यावे, संमेलनासाठी हातभार लावण्यासाठी शक्य त्या लोकांनी आर्थिक भार उचलण्यासाठी पुढे यावे. हे साहित्य संमेलन आपणास सातत्याने पुढे चालू ठेवायचे असल्यामुळे या वर्षाच्या पहिल्या साहित्य संमेलनात होणारे सर्वच उपक्रम ताकदीने होण्यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलावा या निमित्ताने या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने मानदेशातील अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न केला. तथापि अनेकांना यामध्ये सामावून घेता आलं नाही. हे जरी खरं असलं तरी पुढच्या वर्षीपासून 3 दिवसीय साहित्य संमेलन घेऊन सर्वांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शंकरराव खरात यांचे यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेल असे स्मारक व्हावे यासाठी हा सर्व जागर केला जाणार आहे आणि त्याच दृष्टीने राज्य सरकारचे येणारे मंत्री, लोकप्रतिनिधी याबाबतीत यथायोग्य न्याय देतील असा मला विश्वास आहे. 2 दिवसाच्या या उपक्रमातून आटपाडी आणि मांडेशातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेचा गौरव होणार असल्याने या 2 दिवसातील सर्व सत्रांना साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असे आवाहनही राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केले. प्रारंभी डॉक्टर शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अनेक मान्यवरांनी सूचना केली. सर्व सूचनांचा आदर करत कार्यक्रमाची रूपरेखा अंतिम करण्यात आली. यावेळी काही मान्यवरांचे सत्कार पुस्तक प्रकाशन आणि राम नाईक, राजीव खांडेकर यांना मानपत्र देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांसह आदी उपस्थित होते. शेवटी सादिक खाटीक यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट 7.